नेता ने 24/7 चैनल पर आप सबका हार्दिक स्वागत है। जागतिक महिला दिन, महिला लहान बालक असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, वर्किंग वुमन्स असतील, घरातील असू द्यात किंवा रस्त्यावर दिसताना रस्त्यावर असू द्यात। मॅडम, आम्ही बघितलेलं आहे की नेहमीच की आता फक्त महिला दिनानिमित्तच ही रॅली नाही तर तुम्ही वर्षभर प्रत्येक शाळेमध्ये वर जाऊन मुलींसाठी जनजागृती करत असता, याविषयी थोडंसं सांग। आम्ही लहान मुलांच्या स्कूलमध्ये गेल्यावर गुड टच बॅड टच याविषयी माहिती देतो, जेणेकरून त्यांना समजावं की त्यांना काय त्यांच्यावर कोणता अत्याचार होतो आहे। तसेच कॉलेजमध्ये गेल्यावर त्यांना सेल्फ डिफेन्सचे जे डेमो आहेत ते देतो। तसेच वर्किंग वुमन्स आहेत, त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांना नक्की कोणती अडचण आहे, तिथे विशाखा समिती स्थापन आहे का, हे सर्व विचारणा करतो किंवा काही त्रास असल्यास त्यांना आव्हान करतो की बाबा 100 नंबर 103 किंवा मग स्थानिक पोलीस स्टेशनजवळ असेल तर तिथे संपर्क साधा। मॅडम, निर्भया पदकच्या माध्यमातून तुम्ही आता गेली वर्ष 2.5 वर्ष काम करता आहात, तुम्हाला कसं फील होतंय की आता याच्यात परिवर्तन कसं होताना दिसतंय आपल्याला? आता महिला आणि बालकं जागरूक झालेले आहेत, बऱ्यापैकी तात्काळ ते संपर्क साधतात काही अन्याय झाला तर। आम्ही ऑनलाईन लेक्चर वगैरे घेतलेलं आहे, त्या लेक्चरमधून 2-3 म्हणजे प्रेरित होऊन म्हणजे माहिती पडलं त्यांना की गुड टच बॅड टच काय आहे, असे 1-2 FIR आम्ही दाखल केलेले आहेत। तसेच निर्भयाच्या ज्या गाडीवर कॉल पडतात त्यावरूनही आम्ही CR दाखल केलेले आहेत। या ठिकाणी महिला सुरक्षा बलच्या सुद्धा महिला आहेत। मॅम, तुम्ही आज या अंधेरी पोलिसांच्या माध्यमातून जे महिला सुरक्षेसाठी काम करत असतात, निर्भया पथक, त्यांच्यासोबत एक रॅली काढलेली आपण आहे, तुम्ही कसं बघताय? आज जी निर्भया पथकची रॅली काढली आहे महाराष्ट्र सुरक्षा बल आणि अंधेरी पोलीस स्टेशनच्या वतीने, त्याबद्दल मी एवढंच बोलू शकते की या निर्भया पथकमुळे महिला आणि लहान मुली यांना खूप फायदा झालेला आहे। कारण आता लहान मुलांनाही विचारलं की तुमच्यावर जर कोणती वेळ आली तर तुम्ही काय करू शकता, तरी ते पटकन बोलू शकतात आम्ही 100 नंबरवर किंवा 103 नंबरवर कॉल करून आम्ही पोलीस स्टेशनला फोन करून आम्ही आमची हे करू शकतो, म्हणजे सुटकेसाठी आम्ही त्यांना कॉल करू शकतो। तर निर्भया पथक हे असं पथक आहे की अगदी 10 मिनिटांमध्येच आपल्याला त्यांची सेवा म्हणजे उपलब्ध होऊ शकतात ते आपल्यासाठी, बस मी एवढंच सांगू शकतो। आपल्यासोबत काही छोट्या मुली आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेऊया की त्यांना या गोष्टीबाबत काय माहिती आहे। मुलींनी, या ठिकाणी आज तुम्ही रॅलीमध्ये आहात तर निर्भया पथक जो निर्भया पथक के लिए आप लोग रॅली में हो, आप लोग कितना जागरूक हो, अगर आपके ऊपर कोई गुड टच बैड टच का विषय आपको पता है कि अगर कोई आपके तरफ कुछ इशारा करता हो, हाथ करता हो या आपको किसी शरीर पर हाथ लगाता हो तो आप किस तरह बिहेव करेंगे या जागरूक रहेंगे? हम लोग को जो नंबर बताया हम उस पर संपर्क करेंगे और हम हमारी तकलीफ़ उनको बताएंगे कि हमारे साथ ऐसा हो रहा है। अगर वो नंबर ना लगे तो हम खुद वह पुलिस स्टेशन में जाके वो FIR या रिपोर्ट लिखवाएंगे। सबसे पहले आप अपने माँ बाप को बताएंगे, मम्मी पापा को बताएंगे? हाँ, बताएंगे ना, उनके साथ ही हम आएंगे। तो आपने देखा इस तरह ये बच्चियां भी आज जागरूक हो चुकी हैं, महिलाएं भी जागरूक हैं, अगर कुछ होता है तो चुप नहीं बैठना है और निर्भया पथक के माध्यम से इस विषय को उजागर करके इसके ऊपर रोक लगानी है। तो आज निर्भया पथक अंधेरी पोल्यूशन के माध्यम से यहाँ पर एक बड़ी रैली का आयोजन किया गया और जन जागृति की गई कि आने वाले दिनों में कोई भी महिला और बच्चियों पर अत्याचार नहीं होगा, इसके बारे में आज लोगों को जागरूक किया गया। मैं अतुल जैन, हिंदी न्यूज चैनल नेता ने 24/7, थैंक यू।